वेलकम बैक माय चैनल। तुम्हारा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सगळे, जरूर कमेंट करा मला। तर आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहे, पण बाहेर छान असं वारं सुटलेलं आहे, कारण पाऊस पडतो आहे आता सध्या, त्यामुळे खूप छान असं खिडकीतून वारं येते, असं वाटते वारं घेत बसावं, पण ते शक्य नाही। मला स्वयंपाक करायचा आहे, तर त्याचपूर्वी मी तुमच्याशी म्हटलं थोडंसं ब्लॉगला स्टार्ट करूया। 8:30 वाजलेले आहे, तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे आता संध्याकाळचं मी डिनरला तयारी करत आहे, आणि खूप छान असं वारं येते, कारण मला कॉफीतच वाटते। तर काय होते, आता रोजच पाऊस पडायला लागला आहे आमच्याकडे, तर पाऊस थांबायचं नावच घेईना झाले। फक्त आता उन्हाळा आणि पावसाळा असे दोनच ऋतू राहिलेत असं वाटते, कारण सकाळी एवढं कडक ऊन पडते 2-3 वाजेपर्यंत, आणि त्याच्यानंतर पावसाला चालू होते ते संध्याकाळी, कधी पण कधी संपतो आहे काहीच समजत नाही। त्यामुळे थंडी हा विषय, म्हणजे थंडी हा ऋतू संपल्यात जमा झाला असं वाटायला लागले। त्यामुळे सध्या तरी पावसामुळे वातावरण खूप असं गार झालेलं आहे। तर चला, तर आता मी खूप वेळ झाला तुमच्याशी बोलते, आणि आता मी न बोलता मी आज माझं जे मी संध्याकाळचं जेवणाचं रुटीन आहे ते तुम्ही तुमच्याशी शेअर करते। जेवणात मी खूप छान अशी भाजी करणार आहे, तर ती भाजी शक्यतो कुणाला एवढी आवडत नाही, मला पण जास्त आवडत नाही, माझ्या घरात पण एवढी कुणाला मिस्टरांना वगैरे एवढी आवडत नाही, पण मी ती आज करणार आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, ट्विस्ट देऊन त्याला खूप छान असतं। तर तुम्हाला या ठिकाणी कळालंच असेल मी कशाची भाजी करणार आहे, तर मी करणार आहे आज दुधी भोपळ्याची भाजी। बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी एक दुधी घेतला एक मोठ्या साईजचा। तर दुधी शक्यतो न आवडणारी भाजी आहे सगळ्यांचीच, एवढी काय आवडीने कोणी खात नाही दुधीची भाजी। तर या ठिकाणी मी दुधीची भाजी करण्यासाठी जे साहित्य घेतले ते दाखवते तुम्हाला। तर या दुधीच्या भाजीमध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे, तो म्हणजे हे दिसतं आहे ते तुम्हाला, ते फुटाण्याची डाळ म्हणा किंवा डाळ पण याला बोलतात, काही ठिकाणी फुटाण्याची डाळ असंही म्हणतात, तो सिक्रेट इन्ग्रेडियंट मी याच्यामध्ये घालणार आहे। त्याच्यानंतर आपण इथे 2 कांदे घेतले, तर 1 टोमॅटो घेतला आहे, 2 हिरवी मिरची घेतलेले आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेले, आणि इकडे हा बिग साईजचा असा दुधी आहे, तो याच्यातला हा मी आता निम्माच घेणार आहे, सगळा पूर्ण घेणार नाही, तर हा आहे तो एवढ्या साईजचा मी करणार आहे। आणि या ठिकाणी हा जी अर्धा भाग राहिलेला आहे तो आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काळा पडतो, तर तो काळा पडू नये यासाठी तुम्हाला इथे मी एक टिप देते। तर हा जो कट केलेला भाग आहे त्याच्यावरती अशा प्रकारे तेल चोळून, आपण जे आपण खाण्याचं कुकिंग ऑइल असतं ते तेल चोळून आपण याला, तुमच्याकडे अल्युमिनियम फॉइल असा पेपर असतो तो घालू लावू शकता, किंवा असंच तुम्ही एका एअरटाईट कंटेनरच्या डब्यामध्ये ठेवून दिलं तर वरचा जो भाग आहे तो काळा पडत नाही, तो आहे असा फ्रेश राहतो, आणि ज्यावेळी तुम्ही नंतर यूज कराल तेव्हा थोडासा वरचा भाग कट केला तरी चालतो। तर या ठिकाणी मी आता एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये हा दुधीची वरची साल मी काढून ते मीडियम साईजच्या त्याच्या फोडी करून त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून ते काळ्या पडू नये। तर या ठिकाणी तुम्हाला सालीचा वापर करायचा असला तर करू शकता, कारण सालीमध्ये खूप जास्त असं त्याला जीवनसत्व असतं, तर मी ते थोडी सगळी नाही पण थोडी थोडी साल याची मी काढून घेते। तर खूप छान अशी भाजी होते। तर या ठिकाणी आपण दुधीच्या अशा मीडियम साईजच्या फोडी केलेल्या आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत। तर तुम्हाला याच्यापेक्षा लहान फोडी करायची असतील तर करू शकता, पण आपण हे कुकरमध्ये करत आहोत त्यासाठी ह्या साईजच्या फोडी करणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी 2 कांदे आहेत, ते मी मॅन्युअल चॉपरमधून एकदम बारीक कट करून घेणार आहे। त्यापूर्वी आपल्याला हे टोमॅटो आणि मिरचीची आणि जे फुटाण्याची डाळ आहे त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टोमॅटो घेतलेलं आहे, आणि तुम्ही बघू शकता टोमॅटोमधल्या मी बिया पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत, कारण बियामुळे काय होतं पाणी खूप रिलीज होतं आणि दुधी अगोदरच खूप पाणी रिलीज करतो, त्यामुळे टोमॅटोमधल्या बिया काढून त्याची पेस्ट करायची। तर या ठिकाणी मी फुटाण्याची डाळ, टोमॅटो आणि 2 मिरच्या ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेते अगोदर। तर या ठिकाणी आपण टोमॅटो आणि फुटाण्याची डाळ, मिरची जी छान अशी पेस्ट केलेली आहे, आणि आता मी या ठिकाणी मॅन्युअल चॉपरमधून
कांदा एकदम बारीक कट करून घेत आहे। तर ज्या ज्या वेळी मला खूप बारीक असा कांदा कट करायचा असतो त्यावेळी मी मॅन्युअल चॉपरचा आवश्यक वापर करते। खूप असं हेल्पफुल आणि इतकं जी आपल्याला त्याची मदत होते ना ह्या चॉपरची खूप छान असे आहे। जर तुम्हाला पण शक्य झालं तर नक्की तुम्ही हे ट्राय करा घ्या, तर असंच माझं सजेशन असेल। तर अगोदर आता मी थोडंसं कुकर गरम करत ठेवलेला आहे की जेणेकरून इकडे कांदा बारीक होईपर्यंत कुकरसुद्धा आपला गरम होऊन जाईल। असं साईड बाय साईड आपण काम केलं तर आपल्याला जास्त वेळ स्वयंपाकघरात राहण्याची गरज नाही, आपला स्वयंपाकसुद्धा पटकन होतो। त्यामुळे आता इकडे माझा कांदा पण छान असा मी बारीक करून घेते, त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। तर या ठिकाणी कांदा बघू शकता तुम्ही किती बारीक कट झालेला आहे चॉपरमधून। तर आता कुकर गरम झालेला आहे आणि सुक्या मसाल्यामध्ये मी इथं घेतलेला आहे गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर जी घरगुती आहे, आणि इथे जिरे मोहरी आणि हळदी पावडर एवढेच आपल्याला मसाले लागणार आहेत। आणि आलं लसणाची पेस्ट मी इथे रेडीमेड घेते, तुम्ही फ्रेशसुद्धा यूज करू शकता। आणि या ठिकाणी आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पाने लागणार आहेत। तर या ठिकाणी आता कुकर गरम झालेला आहे आणि आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल गरम करून घेते आणि बाकीचं साहित्य आपण नंतर ॲड करूया। तेल छान गरम झालेले आहे, आता आपण याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडका देऊया, त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाने घालून आपण छान असा कांदा त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी जिरे टाकलेले आहेत आणि मोहरी, त्याचबरोबर 2-3 कढीपत्त्याची पानं पण त्याच्यामध्ये आपण घालून छान असा त्याचा तडतड आवाज येईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर आपण हा बारीक चिरलेला कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। या ठिकाणी आपला कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे, बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे। तर कांदा भाजून होईपर्यंत मी तोपर्यंत इकडे माझा दुसऱ्या बर्नरवरती भात ठेवलेला आहे। तर आज मी पातेल्यामध्ये भात करत आहे, तर एका बाजूला कांदा भाजून होईपर्यंत मी इकडे माझं दुसरं कामसुद्धा उरकून घेतलं। आता या ठिकाणी ही टोमॅटो फुटाण्याच्या डाळीची पेस्ट याच्यामध्ये आपण घालून छान असं त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हा मसाला छान असा परतून खमंग असा परतून घेणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये आपण जी डाळ वापरली ती छान अशी भाजणं गरजेचं आहे, तरच आपल्या भाजीला छान असा फ्लेवर येतो। या ठिकाणी आपली कांदा टोमॅटोची सर्व पेस्ट सर्व मसाला छान असा भाजून झालेला आहे, साईडनं सुद्धा छान असं त्याला तेल सुटलेलं आहे, बघू शकता। आता आपण याच्यामध्येच आपले कोरडे मसाले ॲड करणार आहोत। यामध्ये मी आत्ता सध्या लाल तिखट घालत आहे आणि 1/2 चमचा मी हळदी पावडर घातलेले, आणि हे पण मसाल्याबरोबर छान असं आपण भाजून घेतो आहे। आणि गरम मसाला मात्र आपण जेव्हा आपली भाजी पूर्ण तयार होईल तेव्हाच आपण गरम मसाला घालणार आहे, जेणेकरून गरम मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये तसाच राहील खातेवेळी। तर आता या ठिकाणी हा जो दुधीच्या फोडी आहेत त्या मी याच्यामध्ये घालत आहे, आणि ह्या दुधीच्या फोडी ह्या मसाल्याबरोबर आपल्याला 1-10 मिनटं छान अशा परतून घ्यायचे आहे त्याच्यावर मसाल्याबरोबर। सर्व मसाल्याचं कोटिंग या फोडींना लागलं पाहिजे, त्याचा फ्लेवर पूर्ण मसाल्याचा या फोडींमध्ये उतरण्यासाठी आपल्याला हे 10 मिनटं आपल्याला कंटिन्यूअस झाकण ठेवून नंतर उघडून अशा प्रकारे आपल्याला 1-10 मिनटं ह्याला सतत हलवत राहायचं आहे। तर या ठिकाणी मी आता हे झाकण ठेवून देत आहे। तर या ठिकाणी मी 10 मिनटं छान असा हा मसाला दुधीबरोबर भाजून घेतलेला आहे, बघू शकता। तर आता या ठिकाणी आपण दुधी या याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर पाणी घालत असताना आपल्याला थोडंसं लक्ष द्यायला लागतं की जेणेकरून जास्त पाणी घालून उपयोग नाही, कारण दुधी हा खूप जास्त प्रमाणात पाणी रिलीज करतो, त्यामुळे आपण भाजी करत असताना पाणी लिमिटेडमध्येच त्याच्यामध्ये घातलं पाहिजे की जेणेकरून ज्यावेळी आपली भाजी तयार होईल त्यावेळी पाणी वेगळं आणि दुधीच्या फोडी वेगळ्या अशा होता कामा नाही। तर या ठिकाणी मी अगदी थोडंसं भाजीबरोबरच असं येईल इतपतच पाण्याचा वापर केलेला आहे। तर 1/2 वाटीच मी जस मोजलं तर 1/2 वाटीच मी पाणी घातलेलं आहे। आता या ठिकाणी आपण कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्ट्या आपण मीडियम फ्लेवर आपण आणणार आहोत।
या ठिकाणी दोन शिट्ट्या झाल्यानंतर प्रेशर पूर्ण डाऊन झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण उघडून बघत आहोत. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी भाजी एकदम छान अशी शिजलेले बघू शकता. दुधी आणि पूर्ण जो आपली ग्रेव्ही आहे ती एकसारखी दिसत आहे, पाणी जास्त झालेलं नाही. आणि या ठिकाणी आता एका बाउलमध्ये मी काढून आपल्याला आता याला तडका द्यायचा आहे. तर या ठिकाणी मी एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेते आणि या ठिकाणी आपण तडक्याची तयारी करूया. तर तडक्यासाठी मी तुपाचा वापर करत आहे. तर तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तडक्यासाठी तर वापरू शकता, पण तुपामुळे खूप छान अशी टेस्ट वाढते भाजीची. तर या ठिकाणी मी एका पळीमध्ये आता तूप गरम करून घेते आणि त्याच्यामध्येच मी बेडगीचं लाल मिरची पावडर वापरणार आहे, जी तिखट नसते, फक्त कलर तिचा छान असा येतो. तर या ठिकाणी जो गरम मसाला आपला ॲड करायचा राहिलेला तो ह्याच्यामध्ये मी आता या भाजीमध्ये ॲड करते. तर गरम मसाला ह्यावेळी ॲड केल्यानंतरसुद्धा भाजीची टेस्ट आणखी दुपटीने वाढते. ज्यावेळी आपण शिजत असताना गरम मसाला आपण ॲड केला तर तो कसं शिट्टी ज्यावेळी होईल आपली कुकरची त्यावेळी त्याचा फ्लेवर पण उडून जातो. त्यामुळे नेहमी ना भाजी शिजल्यानंतर आपण गरम मसाला घातला तर त्याचे फ्लेवर तसेच राहतात भाजीमध्ये. तर या ठिकाणी मी एक दोन ते दीड चमचे तूप घालत आहे. तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फक्त लाल तिखटच वापरायचं आहे, कारण आपण जिरे मोहरी ऑलरेडी फोडणीमध्ये घातलेले आहेत. तर या ठिकाणी तूप छान मेल्ट झाल्यानंतर जे बेडगीचं लाल तिखट येतं, जे कमी तिखट असतं, कलरसाठी आपण ते वापरणार आहोत. आणि तुपाचा तडका इतका छान लागतो या भाजीमध्ये. तर तुम्ही ही भाजी खाल तर हॉटेलची भाजी विसराल एवढं मात्र नक्की. छान अशी होते ही, फर्स्ट टाईम मी ट्राय केलेली पण खूप छान अशी झालेली. इथून पुढे दुधी हा माझी आवडती भाजी झालेली आहे असं वाटते. तर खूप छान लागत होती ही भाजी. तर ते फुटाण्याच्या डाळीचा जो स्वाद आहे ना तो खूप छान झालेला या भाजीमध्ये. तर या ठिकाणी छान असे आपला हा तडका तयार झालेला आहे आणि आता हा आपण आपल्या भाजीवरती घालून घेणार आहोत. तर हे आमचं आजचं जेवण डिनर. खूप छान अशी भाजी दिसत आहे, बघूया आता त्याचा फीडबॅक घेऊया कसे आहे ते. या ठिकाणी मी मिस्टर असते ताट दिलेलं आहे, बघूया त्यांना ओळखता येते का भाजी कशाची भाजी आहे सांगा. हा खाऊन बघा की कशी लागते, ओळखता येते का बघा कशाची भाजी. तुमची आवडती भाजी मी केली आज. कसे झाले झाले कसे सांगा. पनीर सारखे पनीर सारखे झाले म्हणते ती, पण कशाची भाजी आहे ती. दुधी ओळखता आली आहे, दुधी भोपळ्याची भाजी. तर आता मी पण टेस्ट करते आणि कशी झाली तुम्हाला नंतर सांगते. आता मी जेवण केल्यानंतर मी तुमच्याशी भेटते. तर आता 10 वाजलेले आहेत आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, पण मला आता हे सगळं आवरायचं आहे. हे राहिलेलं उरलेलं जेवण काढून ठेवायचं. तर हे सगळं करते. पुरुषांचं बरं असतं आपलं जेवलं की बाहेर निघून जायचं, पण हे मागचं आवरायचं म्हणजे खूपच टेन्शन. आणि पाऊस अजून चालूच आहे, आवाज येतो आहे का तुम्हाला. थांबायचं नावच घेत नाही पावसाचा. चला तर आता मी हे सगळं क्लीन करायचं आहे मला. भांडी वगैरे पण आहेत, ती पण मला क्लीन करायचं. या ठिकाणी माझं सगळं क्लिनिंग भांडी वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. किचन कट्टा वगैरे सगळं साफ झालेलं आहे. संध्याकाळी शक्यतो मी फार रेअर असं भांडी माझी राहतात नाही, तर मी शक्यतो संध्याकाळी भांडी अजिबात ठेवत नाही घासायची, कारण सकाळी उठल्यानंतर परत ते किचन कसं क्लीन असल्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं.
स्वयंपाक वगैरे करायला, त्यामुळे माझं खूप कमी वेळ असं होतं की माझी संध्याकाळची भांडी मी ठेवलेली आहेत क्लीन न करता. तर किती पण वेळ झाला तर मी भांडी क्लीन केल्याशिवाय काय झोपतच नाही. आणि आता 10:15 वाजलेले आहेत, अजून मला 1 तासानंतर अजून 1 तासभर तरी अजून मला लागतो, बाकीची कामं असतात. आणि या ठिकाणी मी हा हे पाणी घेतलेलं आहे, तर सकाळसाठी मी रिकाम्या पोटी हे मी पाणी घेते. तर यामध्ये मी आता 1/2 चमचा बडीशेप आणि 1/2 चमचा ओवा घालून हे ठेवायचं रात्रभर. आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी चांगलं उकळून गरम गरमच प्यायचं. तर हे डायजेशन सिस्टीम खूप छान असे या ड्रिंकमुळे होते, तर मी नेहमी फॉलो करते. तर आता इकडे मी 1/2 चमचा खूप छान असं हे ड्रिंक आहे, त्याच्यामध्ये तेवढाच ओवा घालून आपण हे रात्रभर सोक करत ठेवायचं. सकाळी उकळून हे पाणी प्यायचं, खूप छान असं. आणि त्याचा फ्लेवर बडीशेप असल्यामुळे त्याचा फ्लेवर पण छान येतोय पाण्याचा. हे झालं आता काम, एक एक काम पूरं करत राहते पूरं करायचं. आणि आता तर मी तुम्हाला ते भाजी केलेली खूप छान अशी टेस्टी झालेली भाजी नक्की ट्राय करा या पद्धतीनं. नावडती भाजीसुद्धा आवडती होते, खूप छान असं होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा, केली तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कमेंट करा. तर झाला तर आता मी या ब्लॉगचा इकडेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं आजचं डिनर रुटीन नक्की मला कमेंट करा. आणि नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा. चला तर भेटते का नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.